आणखी एक मोठी बातमी आहे. नागपुरात आज मेयो मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. आपल्या विविध मागण्यांसाठी 1500 परिचारिका या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. या आंदोलनामुळे आज आणि उद्या 2 दिवस रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर या प्रकरणी सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा परिचारिकांनी दिलाय. मागण्यामध्ये असे होतं की 100% पदभरती व्हायलीच पाहिजे. तसंच आम्ही एक जोखीम भत्ता म्हणून त्यांना किंवा नर्सिंग अलाउन्स म्हणून आम्ही शासनाकडे त्याची मागणी केली होती, पण त्याचंही अजून त्या शासनाने दखल घेतली नाही. दिनांक 21 आणि 22 आम्ही सांकेतिक आंदोलन केलं होतं की शासनाला कळून द्यायचं की आमच्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करा. आणि त्याच्यानंतर 23 आणि 24 जर त्यांनी आमच्या मागण्याला दखल घेतली नाही तर 25 आम्ही बेमुदत संप करणार आहोत. तर दुसरीकडे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकपच्या वतीनं विडी कामगार महिला आंदोलन करत आहेत. यामध्ये हजारोंच्या संख्येनं विडी कामगार महिला सामील झाल्यात. त्यामुळे तुफान गर्दी झाली आहे. धूम्रपान केल्यानं कोरोना होतो असा तर्क लढवत स्नेहा वरजाडी नामक महिलेनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सरकारला आपली बाजू मांडायची आहे. त्यामुळे सरकारनं विडी कामगारांचा विचार करून आपली बाजू मांडावी अशी माकपनं मागणी केली आहे आणि त्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. दरम्यान सोलापूर शहरातील कोरोना संसर्गाचा विचार करत पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती, मात्र तरी सुद्धा पोलीस परवानगीला न जुमानता हे आंदोलन केलं जात आहे. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. बातमीची व्यवस्था बदलेल.